हे आहेत स्वित्झर्लंडचे आखवे ब्रदर्स. नाव आहे मार्क आणि यान. ही दोन भावंड दहिसरच्या शैलेंद्र माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. मराठी भाषेचे धडे गिरवण्यासाठी ते काही दिवसांकरता मुंबईकर झाले. आता काय शिकलंय तू मराठी? गोष्ट, गाणी. बर, मग हे काय आता तू काय शिकलायस? हे काय? हे तीन, हे आठ, हे दहा. एखादं गाणं शिकलंस का तू मराठीत? हो. कोणतं एखादं गाणं येतं तुला मस्त? अखबाई डखबाई, अखबाई डखबाई लागली कर, ढकाला उन्हाची केवरी जर, थोरी ना थोरखी लागली फार, थोरी ना थोरखी लागली फार, तोंगराच्या डोळ्याला पाण्याची दार, रखबाई रखबाई. मी एक गाणी शिकलो. बरं, कोणतं गाणं म्हणशील तू? नमस्कार माझा ज्ञानी न मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, आ सत्यम शिवम सुंदरा, आ शब्द रूप शक्ति शक्तिर भाव रूप तपतिर, शब्द रूप शक्तिर भाव रूप तपतिर, कपती से पंकना चिमन पाकरा चिमन पाकरा. मूळचे मुंबईकर असलेले अमोल आखवे पोटापाण्यासाठी स्वित्झर्लंडला गेले. कोरिना शार्टप्लाट्स हिच्याशी विवाह करून तिथेच स्थायिक झाले. आपल्या मुलांना त्यांची पितृभाषाही यायलाच हवी असा आग्रह कोरिना यांनी धरला. मग काय, हे दाम्पत्य हेच ध्येय घेऊन मुंबईत आलं. एक दुःख होतं, मराठी भाषा मुंबईतनं बऱ्यापैकी लुप्त होत चालली आहे. लोक सगळ्यांना इंग्लिश शिकवण्याच्या मागे लागले आहेत आणि असं वाटलं की संस्कृत भाषेसारखी तीही आता लुप्त होऊन जाईल. आणि मी स्वतः मराठी असल्यामुळे मला पहिल्यापासून वाटत होतं की मुलांनी मराठी शिकावं, कारण तीच माझी मातृभाषा आहे. They speak German very well as we are born and brought up in Switzerland, and so I thought it's just important that they also know my husband's mother tongue very well, so we got a chance to apply for it and we got it. So it's worth, yeah, you spend 3 months, I think. Definitely, they had a really good time here at the school. सुरुवातीला मार्क आणि यान या भावंडांना स्वित्झर्लंडच्या शाळेची फार आठवण यायची, पण इथल्या प्रेमळ वातावरणामुळे आता त्यांना मुंबईची शाळा आवडू लागली आहे. मग आम्ही त्यांना शब्द भांडार वाढण्यासाठी कृतीतून जास्त भर दिला, गाणी, गोष्टी, प्रार्थना, की ज्याच्यातून त्यांचा शब्द भांडार वाढेल. आणि जास्त वेळ प्रात्यक्षिक आणि कृती, त्यांच्या मराठीच्या बाई आहेत चित्रेबाई राऊतबाई, यांनी त्याच्यावर फोकस केला. मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालून घरातही त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधण्याकडे पालकांचा कल असतो, मात्र आपल्या मुलांवर मराठी संस्कार करण्यासाठीचा या दाम्पत्याचा आग्रह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन, या ओळींचा खरा अर्थ या कुटुंबाला कळलाय. मात्र आपण आपल्या राज्यात आपल्या पाल्याला मराठीची रसिकता, मराठीचा अभिमान समजून सांगताना इंग्रजी शब्दांचा वापर करतो. या परदेशी पाहुण्यांना मराठीचा अभिमान, मराठीची रसिकता, मराठीतला मर्म खऱ्या अर्थानं कळलाय, आणि यातच खरं तर आपण अभिमान बाळगून यातनं शिकवण घेतली पाहिजे. कॅमेरामन इरफान शेख सोबत वेदांतने बेबी बी माझा मुंबई.